विशेष करून महिला वर्ग ही रामदास कदमांची जोड्यानं पूजा करतील. एक दुसरी गोष्ट, रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेन की मुंबईमध्ये 1,30,00,000 जनता राहते आणि त्या जनतेकरता मुंबईमध्ये शौचालयाची व्यवस्था आहे. त्या सगळ्या शौचालयांची जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली. उद्धवजींची निष्ठेची भाषा, निष्ठेच्या विष्ठा होतात आणि ते पाण्यावर तरंगतात, त्याचं उत्तर आता उद्धवजी काय देणार मला माहिती नाही. पण या बाडग्याचं जे आहे भास्कर जाधवचं, त्याचा मेंदू सडलेला आहे आणि त्याचं डोकं नाचलेलं आहे. तर नाचक्या डोक्यातनं नाचक्याच विचार येतात. तर मला वाटतं त्याचं डोकं आता डॉक्टरकडला तपासून घ्यावं लागेल. कुत्ता भोगता है, हत्ती अपनी चाल चलता है और भोगने वाला कुत्ता कभी कांता नहीं, ये मला माहिती आहे. म्हणून अशा भुगणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. आमच्यासमोर महाराष्ट्राचा विकास पडलेला आहे. धन्यवाद.